आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या प्लॉटच्या कामात संजीवनीची लय मदत झाली. खरं तिच्यामुळेच मिळालाय हा प्लॉट. म्हणजे संजीवनी तशी आपल्या बाजूने बी बऱ्याच कामाची आहे, आपल्याला मदत करू शकते. पण ती तोवरच माझं ऐकणार आहे जोवर तिच्या बापाचा जीव माझ्या मुठीत आहे. एकदा का तिच्या बापाला हे कळलं तर ती आपल्या कोणत्याच कामाला हकार देणार नाही. आता सध्या संजीवनी आपल्या हातचं खेळणं आहे आणि गिरीशराव त्याचीच चावी. त्यामुळे खेळणं आपल्याला मनाप्रमाणे पळवायचं असन तर त्या चावीला आपल्याला जपावं लागन. त्या गिरीशरावांचं सतत ऑफिस मध्ये काय असतं काय माहिती. सतत येतात आणि आम्हाला टेन्शन देतात. हा पसाहेब. अय ऐकय दलिंदर, काय झालं? त्या संजीवनीच्या बापाला कळता कामा नये की त्यांची पोरगी आपल्या कंपनीची एमडी नाहीये म्हणून. आलं का त्यांना? अय दलिंदर, त्याच्यात चूक नाही झाली पाहिजे बर का? ती कंपनीची एमडी आहे आणि आहेच असं तिच्या बापाला कळलं पाहिजे. आलं ध्यानात? पण आप्पासाहेब मी काय करू शकतो? तू काही कर, कर नाही तर तिकडं मर. कळलं का? मी काय करू? हे ना वैताग आहे नुसता. नमस्कार. नमस्कार गिरीश सर. संजीवनी मॅडम तुम्हाला आता भेटू शकणार नाहीये कारण त्या एका साईटच्या व्हिजिट साठी बाहेर गेल्यात, त्यामुळे त्यांना यायला उशीर होईल जरा. नाही काही हरकत नाही, आम्ही बसतो त्यांची वाट बघत. काय आपल्या मुलीची तिच्या ऑफिसमध्ये बसून वाट बघण्याचा जो काही आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. आम्ही बसतो ना. नाही बरोबर आहे, पण तुमचं काही काम असेल तर मी करू का? मेंदळे साहेब, आमचं काम तुमच्या मॅनेजिंग डिरेक्टर कडेच आहे. आम्ही त्यांना भेटू आणि मगच जाऊ. काय जगताप? गिरीशराव राहू दे ना, आपण नंतर येऊ. हो बरोबर आहे. अहो जगताप असं काय म्हणताय तुम्ही? अहो माझी मुलगी कसं काम करते तुम्ही बघा ना. काही नाही मेंदळे साहेब, थोडेसे नर्वस आहे. आम्ही तिची वाट बघतो, तुम्ही या. बर ठीक आहे. चला तर पटकन, नाही तर कोणीतरी यायचं. ताई हा, पण आपल्याला कोणाला तरी सांगून जावं लागेल ना. ईश्वरी ताई सांगतील नंतर, तू नको काळजी करूस. चल आणि चालण्यात थोडा कॉन्फिडन्स असू दे. घे. ताई
इथेचत आता कसं जायचं? जावं तर लागेलच. कॉन्फिडेंटली चालूया म्हणजे त्यांना शंका येणार नाही. कुठ? ते आम्ही आपलं भाजी संपली आहे घरातली, आम्ही भाजी आणायला चाललोय. ठीक आहे जा. ए थांबा, कुठं निघालात तारा? बाजारात. बाजारात जाऊन काय करणार तुम्ही? हा आणि भाजीतलं काय कळत ग तुम्हाला? त्या दिवशी फळावर आणलात त्यात सगळ्या आया होत्या आणि त्या पालकाची जोडी तर टाकून दिली. पण सासूबाई रात्रीसाठी एकही भाजी शिल्लक नाहीये, जाऊन येऊ का? जायचं नाही. सासूबाई यावी अगदी उत्तम भाज्या घेऊन येते. चला. अगं अक्की, जाऊ दे ना आता त्यांना. आता त्याने भाजी आणणार तर तू जाणार आहे का आणायला? नाही रे बाबा. अरे ऊन केवढं आहे बघ. आणि मग जाऊ का? हा जा, पण चटा चटा जायचं, पटापटा यायचं, कळलं का? हो सासूबाई. नेगा खायत खऱ्या नमुना. जाऊ दे आता, मी पण जाऊन पटते, पाठीत भरले नुसतं माझ्या. जा जा आराम कर. या मेंदळीनी काय केलंय बघावं लागेल. कालच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल माझ्या टेबलवर ठेवा. अय मेंदळे, काय चाललंय तिकडं? गेले का ते? नाही अप्पा साहेब, अजून गेले नाही. बर बर, बसू दे थोडा वेळ, वाट बघते आणि जातीन. आणि एक काम कर, दोघांना जेवायला घाल, कळलं का? आणि मध्ये पाठवून. ठीक आहे अप्पा साहेब. हे काम करायला मला एमडीच्या खुर्चीवर बसवलंय का? काय ग झालं सगळं? होत हे सगळं झालं, भाज्या पण शिजत ठेवल्या. हो का? म्हणजे सगळंच केलंस का? बर मग, मग आता एक काम कर तू. काय करू ताई?